नाशिकमध्ये आज मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि त्यासाठी आता मुंबईतून प्रमुख जे नेते आहेत ते आता नाशिकमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे जे आहेत. आजचा महत्त्वाचा दिवस आहे, 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होतोय. तुम्ही अनेक काळात राजसाहेबांसोबत होता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मनसेसाठी काम केलं, आजच्या काय भावना आहेत? निश्चितपणे गेले 18 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी सातत्याने आम्ही संघर्षाचं राजकारण केलेलं आहे, संघर्ष करत आहोत. पण एक निश्चित की या वर्धापन दिनाला आम्ही हा सगळ्यांनी प्रण केलेला आहे की या पुढची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल ही सत्तेच्या दिशेने असेल आणि त्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करू. सत्तेच्या दिशेने वाटचाल असेल, अनेक दिवसापासून चर्चा होता. तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती सागर बंगल्यावरती जाऊन, युती संदर्भात काही चर्चा असतील, चर्चा झालेल्या असतील? त्या आधी स्पष्ट केलं ती आमची सदिच्छा भेट होती. युती करायची नाही करायची काय त्याच्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील. आम्ही मात्र काय, तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक सत्तेत कसा काय येईल याच्यासाठी निश्चितपणे काम करण्याचा प्रण आज या वर्धापन दिनी घेतोय. लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा वेळेतच हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. प्रामुख्यानं आज मोठी घोषणा होईल काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक वर्धापन दिन हा उत्साहातच साजरा होतो. यश अपयश जय पराजय या होत असतात, त्या गोष्टींनी महाराष्ट्र सैनिक कधी खचून जात नाही किंवा कधी झाडावरही चढत नाही, तो त्याचं मार्गक्रमण करत असतो. जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाज बसली पाहिजे या साहेबांच्या वाक्यानुसार आम्ही काम करत असतो. पक्षाची पुढील दिशा कशी असेल या संदर्भातलं मार्गदर्शन आज साहेब करतील, त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करू. मात्र युती संदर्भात चर्चा आहेत, एकलाच राजसाहेब सुद्धा नाशिकमध्ये असू दे, 2-3 दिवस असू दे, मुंबईतील उत्तर मुंबई असू दे, स्थानिक लेवलला जाऊन चाचपणी करत होते, ग्राउंड रिपोर्ट जाणून घेत होते. वाटतं कुठेतरी एकला चलो रेची भूमिका योग्य आहे की युती संदर्भात ज्या चर्चा आहेत त्या योग्य आहेत काय? तुम्हाला एक नेता म्हणून तुमच्या सुद्धा चर्चा, महाराष्ट्र राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे, तो जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार. नक्कीच टीव्हीची बातचीत केल्यासोबत राज ठाकरे जो आदेश देतील तोच मान्य करून तशीच दिशा ही मनसेची असणार आणि ती दिशा आज जाहीर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. वडोदरा दिनेश देवेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.